पूर्वी दसरा मेळाव्याला विचारांचं सोनं लुटलं जायचं, आता दोन ठिकाणी सोनं काय लुटायचं, लोक लुटतील. आमचा पाडवा मेळाव्याला सुंदर होतो, आमचा पाडवा पाडव्याच्या दिवशी आमचा मनसेचा मेळावा असणार आणि त्यावेळेस खरा विचारांचा जो सोना आहे किंवा विचार आहे ते पाडव्याला असतात आणि लोक तिथे भरभरून येत असतात आणि त्यावेळेस अशी काही ओढाताण पण नसते. तुम्ही मध्ये ट्विट पण केलेलं की आयुक्तांच्या विषय चर्चेला आलेलं काय काय मध्ये एक तुम्ही ट्विट केलेलं अनुराग ठाकूर यांच्या त्यांना हिंदी आणि मराठीमध्ये महापालिकेचे स्मार्ट सिटीवर त्यांनी जो हे केलेला तो खरं आहे ना. स्मार्ट सिटीत फक्त कॅमेरे लावलेले आहेत, बाकी इथे आहे काय स्मार्ट सिटीत दिसतं काय? तेव्हा मी हे केलं की इथे फक्त टक्केवारी काढण्यात आमची लोकप्रतिनिधी अधिकारी स्मार्ट आहेत आणि आमच्या पलावासारख्या चांगल्या टाउनशिप दाखवून अवॉर्ड कसे आणायचे त्याच्या स्मार्ट आहे, त्या अनुषंगाने तू केलं. ठीक. वेगवेगळ्या पद्धतीने केंद्रीय मंत्री ज्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत किंवा त्यांचे मतदार आहेत त्या ठिकाणी फेऱ्या मारत आहेत, केंद्रीय मंत्र्यांचा दौरा त्या ठिकाणी असतो, याबद्दल कसं याच्यात आता हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो आणि त्यामुळे ते येत असतात आणि याच्यात काही कायदेशीर बाबी पण आहेत. उद्या समजा नाही मिळाला चिन्ह तर ती एक सोयीस्कर काही लोकांना सोयीस्कर पडावं यासाठी पण फेऱ्या असतील. तो हा पूर्णतः त्यांचा पक्षाचा त्यांचा कार्यक्रम आहे, त्याच्यावर मी जास्त बोलू शकतो. म्हणजे चिन्ह नाही मिळालं तर माननीय राजसाहेबांना हे सगळे भेटतच असतात. आता नवीन सरकार आल्यावर ह्या भेटीगाठी जास्त झाल्या आहेत, परंतु याचा अर्थ लगेच कोणी असा काढू नये की आमची युती झालेली, असा काही प्रस्ताव तर आलेला नाही आहे. त्याच्या भरोशावर आम्ही राहायचं असं कोणी गृहित पण धरू नये, त्यामुळे आमची तयारी पूर्ण आहे. त्या अनुषंगानेच ती स्टेटमेंट आलेली की आम्ही तयार आहोत स्वबळावर.